दादा पंढरपूर विधानसभेचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. भाजप आणि राष्ट्रवादीकडून निवडणुकीमध्ये खूप जोरदार तयारी झालेली आहे. काल अजित पवार आले होते आणि देवेंद्र फडणवीसांनी जे वक्तव्य केलं होतं की पंढरपूरचा आमदार आपण द्या, राज्यातलं सरकार कसं बदलायचं ते मी पाहतो. मात्र याला अजित पवारांनी उत्तर दिलेलं आहे की सरकार बदलणारा अजून जन्माला यायचं आहे. अजित पवारांना तुमच्या माध्यमातून मी सांगेन की एवढा अहंकार बरोबर नाही. हां, इंदिरा गांधीसुद्धा ह्या देशामध्ये पंतप्रधान असताना पडली होती. आमचंसुद्धा 5 वर्ष राज्य होतं, त्यानंतर येणार असं वाटलं, आलं नाही. तुमचंही 15 वर्ष होतं, 15 वर्षानंतर येणार, तुम्ही आला नाहीत. हां, 95 ते 99 युतीचं होतं, येणार म्हटल्यानंतर आलं नाही. ते कोणी अहंकार बाळगण्याचं कारण नाही आणि ही भाषा बरोबर नाही. राजकारणामध्ये तेच बोलायचं असतं पण नीट बोलायचं असतं आणि आम्हाला बोलता येत नाही असं अजित पवारांनी समजू नये. हम किसी को टोकेंगे नाही, टोकेंगे तो छोडेंगे भी नाही. त्यामुळे बदलायचं सरकार नाही बदलायचं, ठरव ठीक आहे ना. फडणवीसांना तेवढे अधिकार आहेत ना बोलण्याचं. हां, हे पवारांचं बरं आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाले की तेच उपमुख्यमंत्री, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेच मुख्यमंत्री, उद्या कम्युनिस्टांचं राज्य आलं तर तेच मुख्यमंत्री. सौ चुहे काकर बिल्ली गई हाज को. सिंचन घोटाळ्याचा विषय अजून संपायचा आहे, राज्य सहकारी बँकेचा विषय संपायचा आहे, अनेक कारखाने गडप केलेले विषय संपायचा आहे. मला यांच्यावर एमफिलच करावं लागेल. मी मोठ्या साहेबांवर पी एच डी करतो, त्यांच्यावर एमफिल करतो की इतकं सगळं करून कसं जोरात बोलता येतं. बरोबर तसे नौखे आहेत पण त्यांच्या नेत्यांनाही माहिती आहे की सरकार कधी जाणार आहे, कसं जाणार आहे. काय हां, आम्ही पण पाठी लावत तसलं नाही चालायचं. महाराष्ट्र आहे हा, बेबंदशाही नाही आहे. ही भाषा राजकारणात बरोबर नाही. देवेंद्रजीने कधी अशी भाषा वापरली नाही, आम्ही कोणी अशी भाषा वापरत नाही. तुम्ही जरा तुमची जी भाषा आहे ती सांभाळा. पायाखालची वाळू घसरली तर पायाखालची जिभेवर जीभ कशाला घसरायला पाहिजे. पंढरपूरच्या पराभवाचा अंदाज आल्यामुळे अजित पवार 4-4 दिवस पराभव तर क्लिअर आहे. सगळ्या मिनिस्टर्सना आणतायत, स्वतः 4-4 दिवस येत आहेत, गल्ल्या बोळ्यांमध्ये फिरत आहेत. चांगलं आहे. पवार फॅमिली हे मोठ्या पवारांकडून ते शिकले नव्हते, ते आता नव्याने शिकले. मोठ्या पवारांचं हे वैशिष्ट्य आहे की ते गल्ल्या गल्ल्यांमध्ये जातात, सामान्य कार्यकर्ते चहा पितात. हे म्हणजे अजित पवार आहे कोण इकडे या दान आहे धरून तर ते फिरतात. चांगलं आहे पण पराभवाची लक्षणं दिसल्यामुळे त्यांना मोठ्या साहेबांकडून शिकलेलं कधी व्यवहारात न आणलेलं आता व्यवहारात आणावं लागतं. गुलाबराव पाटील.